कोल्हापुरात गोकुळची सभा सुरू होण्याआधीच राडा झालाय. सभासद येण्याआधी सभागृह भरलंच कसं असा सवाल विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी उपस्थित केलाय. यावेळी महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी गेट तोडून सभागृहात शिरण्याचा प्रयत्न केलाय. ठरावपूर्वक मोठ्या संख्येनं सभास्थानी येत आहेत आणि आलेले विरोधी महाडिक गटानं त्यामुळे जोरदार शक्ती प्रदर्शनही केलेलं आहे. यावेळी वाजवा रे वाजवा गोकुळ वाजवा अशा प्रकारची घोषणाबाजी विरोधकांनी केली आहे आणि या सभेसाठी आता सतेज पाटील हसन मुशीफ उपस्थित झालेले आहेत. जी माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी सांगितलं जेवढे ठरावधारक आहेत तेवढी आम्ही खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे. जर हे सत्य असेल तर आमच्या ठरावधारकांच्या खुर्च्या आता रिकाम्या हव्या होत्या. जे सर ठरावधारक आमच्या सोबत आले पण परिस्थिती ते उलटी आहे. आमच्या ठरावधारकांना जागा नाही जसं तुम्ही बघताय. आम्ही सगळे उभे आहोत इथं. माझी फक्त एवढी विनंती राहील सत्ताधाऱ्यांना की जे लांबून सभासद आलेले आहेत त्यांना बसायला जागा द्या नाहीतर मी स्टेजवरती चढणार नाही. सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली जातील त्यामुळे कुठली अडचण नाही. सभा शांततेत पार पाडावी अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे विरोधकांनी देखील प्रश्न विचारावे त्याची योग्य उत्तरं निश्चितपणे संचालक मंडळाने चेअरमन देतील. आणि जाऊया थेट कोल्हापूरमध्ये आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या बरोबर आहेत. प्रताप सभेला सुरुवात झालीये का आणि राड्याचं मोठं वातावरण काही वेळापूर्वी दिसत होतं. काय नेमकी वातावरणातली सध्या परिस्थिती आहे. सभेला सुरुवात झालेली मी थेट दाखवू शकतो. गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील या ठिकाणी आपण पाहतोय की सभेला सध्या संबोधित करत आहेत. पण दुसरीकडे आपण पाहतोय की पाठीमागच्या बाजूला गोंधळ जो आहे तो अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी सुरुवात झालेली अशा प्रकारचे चित्र आहे. हे एकमेकाला हातवारे करून या ठिकाणी कार्यकर्ते बोलत आहेत. एकूणच आपण बोलतो की पोलीस यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण एकूणच आपण पाहतो की मोठ्या संख्येनं विरोधक आणि सत्ताधारी संचालक असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते सभासद मोठ्या संख्येनं महासैनिक दरबार हॉलमध्ये आलेले आहेत. त्यामुळे आपण पाहतो की गोंधळ जो आहे तो गोंधळाचं वातावरण जे आहे ते सुरुवातीपासून या ठिकाणी पाहायला मिळतोय. सत्ताधारी संचालिका शौमिका महाडिक ज्या वेळेला सभागृहात आल्या त्यावेळेला आपण पाहतोय की जे मेन गेट आहे ते मेन गेटला सुद्धा या ठिकाणी धक्काबुक्की करत या ठिकाणी तो गेट बाजूला करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय की या ठिकाणी आता ही दृश्य आपण पाहतो की सभा सुरू झालेली आहे पण विरोधी गटाच्या ज्या शौमिका महाडिक आहेत त्या मात्र या ठिकाणी थांबलेल्या आहेत. मला सांगा की खरं तर आपण पाहतो की सभा सुरू झालेली आहे तुम्ही वरती डायसवर पाहिजे खाली का थांबलात. वरती डायसवर तर खुर्ची दिसत नाही संचालकांच्या साठी. आता जाब विचारणार होतं विचारणार ना. माझे ठरावधारक उभे आहेत. माझ्यासाठी खुर्ची असली नसली मला फरक पडत नाही. माझ्या ठरावधारकांच्यासाठी जागा नाही त्यामुळं मी तिकडे काही जाणार नाहीये. वरती इथे त्यांच्या सोबतच उभा राहून मी प्रश्न विचारणार. छत्रपतींचा विचार म्हणजे